किल्ले विशाळगडावरील प्राचीन नृसिंह मंदिराचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कायापालट करण्यात आला मराठा प्रतिष्ठानच्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात त्यानंतर या मंदिराचा स्वराज्य अर्पण सोहळा जल्लोषात संपन्न झाला याहुवाडी तालुक्यातील विशाळगड इथं शिवकालीन प्राचीन नृसिंह मंदिर आहे या मंदिराची प्रचंड पडझड झाली होती मंदिराच्या आजूबाजूला गवत वाढलं होतं कचरा साचला होता अखेर मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान आणि काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकारातून नृसिंह मंदिराचा कायापालट करण्यात आला विशाळगडावरील मंदिर परिसराची स्वच्छता करून आणि मंदिराची डागडुची करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला कोल्हापूर सांगली सातारा मुंबई आणि पुणे इथल्या शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले जीर्णोद्धार झालेल्या नृसिंह मंदिरात महापूजा अभिषेक होमहवन असे विधी करून प्रसाद वाटप करण्यात आलं सरदार रायाजी बांदल यांचे वंशज राजश्रीताई बांदल वीररत्न शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद यांच्या हस्ते हे धार्मिक विधी संपन्न झाले त्यानंतर विशाळगडावर वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत मोठ्या भक्तिभावानं पालखी सोहळा झाला त्यावेळी सुमारे चार भाविक उपस्थित होते मराठा तितुका मेळवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित घरपणकर योगेश केरकर ऋषिकेश देसाई अमित चित्ते बंडा साळुंखे विक्रम पावसकर यांच्यासह शेकडो हिंदुत्ववाद्यांनी विशाळगडावरील नृसिंह मंदिराचं रूप बदलण्यासाठी प्रयत्न केले